किरण नवनाथ डोके। मी माझ्या सहायकर शेतीमध्ये G9 व्हरायटीची जैन कंपनीची साधारण 7,500 रोपाची लागवड 5 डिसेंबर रोजी केली। आता ही सदर रोपे 2 महिने आणि 4-5 दिवसात आहे। नारायण युवराज डोंगरे बिटरगाव या टोकाला त्या जे निडर आहे त्याच्या मागच्या बाजूला ते जोडलेले आहे। त्याच्या पुढे टोकासाठी टोकाला इथे होल आहे। होलमधून औषध आपण ही जी फुल कळ आहे तशी त्या स्ट्रेट कंडिशनला उभ्या अवस्थेत असताना ह्या झाडावरती तशी आहे। त्याला आपण इंजेक्शन करणार आहे। त्यामध्ये कॉन्फिडर नावाचं औषध आहे आणि ते 1 लिटरला 1 मिली या प्रमाणामध्ये एका फुलासाठी 100 मिली औषध आपण सोडणार आहे। तर ते सोडताना पाच द्रावण किडीच्या कवळामध्ये सोडल्यामुळं आम्हाला रस शोषण किडीचं पासून संरक्षण होतं। एक्सपोर्ट क्वालिटीचा किडीचा गड तयार होतो। आपण आता वरकडणे येथील लक्ष्मण आपत तांगडे यांच्या शेतातील केळी एक्सपोर्टची कापणी साठी माल काढत आहे। तर त्याची कापणी ह्याप्रमाणे होणार आहे। आपण आता शेतातून गड आल्यानंतर हा फूल काढण्यासाठी अडकवला जातो। त्यातील फूल पूर्ण काढून नंतर हे टँकमध्ये ह्यामध्ये सी केमिकल वापरलं जातं, क्लोरीन वापरल्यानंतर पूर्ण केळी ब्रीडिंगसाठी घेतली जाते। त्यामधून ते ब्रीडिंग केलं जातं। फूल काढल्यानंतर जे लेटेस्ट आहे किंवा खराब केळी आहे त्या पूर्ण स्वच्छ केले जाते। नंतर ह्या 2 नंबर त्या टाकीमध्ये आम्ही साधारण तुरटी आणि बायोस्टोन यूज केलं जातं। तुरटी आणि बायोस्टोन यूज करून पूर्ण फंगसचं ट्रीटमेंट इथे घेतलं जातं। वजन काट्यावर माल घेतो। वजन काट्यावरती 13.5 किलोमध्ये 4, 5, 6 हँड त्या पद्धतीने काम केलं जातं आणि क्राऊनलासुद्धा फंगस लागवण्यासाठी पूर्ण ट्रीटमेंट केलं जातं। त्यामध्ये साधारण ग्रेडिंगनुसार हा माल प्रतवाती पूर्ण टेबलवर सुकवला जातो। सुकवल्यानंतर हे 4, 4, 5, 6 असं ह्या पद्धतीने ग्रेडिंग केलं जातं। साधारण हे 4 हँडची केळी आहे। ह्या 4 हँडमध्ये साधारण हे 13.5 किलोमध्ये पॅकिंग केलं जातं। बॉक्समध्ये लाईनर बॅग वगैरे टाकून परत हा जर्मिनेशन पेपर वापरला जातो कारण ह्या केळीमधून जे लेटेस्ट वगैरे निघलं जातं तर हे कंट्रोल केलं जातं त्यामध्ये। ह्यामध्ये अशा पद्धतीने जर्मनशील पेपर वापरला जातो खाली, त्यामुळे हे लेटेस्ट वगैरे त्याचे कंट्रोल केले जाते। एअर हवा पूर्ण काढून घेतली जाते आणि शिवाय हा बॉक्स फिक्स झाल्यामुळे केळी पण लूज होत नाही आणि पूर्ण म्हणजे त्याला लेटेस्ट वगैरे येण्याची शक्यता कमी असते। उलटा कर अशा पद्धतीने पॅकिंग केल्यामुळे खाली लेटेस्ट वगैरे बिलकुल राहत नाही। फील्डमधून हार्वेस्टिंग झालेला मटेरियल आपल्या कोल्डोरमध्ये आणला जातो। सुरुवातीला हा प्रिक्लिंगमध्ये टाकला जातो। प्रिक्लिंगमध्ये 13 डिग्री टेम्परेचर मेंटेन करून नंतर कुलिंगला 1-4-5 दिवस बेसलच्या शेड्यूलनुसार तिथे साठवण केली जाते। पूर्ण कोल्डोरची कॅपॅसिटी जवळजवळ 300+ टन आहे। तर सरासरी हा माल पूर्ण 13 डिग्री टेम्परेचर मेंटेन होईपर्यंत कोल्डोरमध्ये ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि वेसलच्या शेड्यूलप्रमाणे हा माल नंतर कंटेनरच्या लोडिंगसाठी पूर्ण अरब देशामध्ये जातो। यामध्ये आपल्याला इराणसाठी सौदी अरेबिया, ओमान, दुबई, अफगाणिस्तान ह्या देशामध्ये हा माल निर्यात केला जातो। आपल्या भागामध्ये रेग्युलर आपण जे G9 ची केळी लावतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी प्रयोग करायचा म्हणून
जी केळीची व्हरायटी आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटकात जी पिकती ती व्हरायटी आपल्या भागात येते का नाही बघण्यासाठी मी मागच्या एक चार वर्षापूर्वी 2 एकरावर प्रयोग केला आणि तो माझा प्रयोग सक्सेस झाल्यामुळं मी आता ह्यावर्षी माझी जवळजवळ 15 एकर लागण आहे सुरू आणि खोडा मिळून आणि ह्यावर्षी नवीन लागण मी 12 एकराची करतो आहे. तर ही येलकी जातीची केळी आहे. तिची उंची थोडी आपल्या केळीपेक्षा जास्त जाते आणि घड आपल्या केळीपेक्षा थोडेसे छोटे असतात. जवळजवळ 10 ते 12 किलोचा हा घड पडतो पण ह्याला आपल्या केळीच्या तुलनेत रेट चांगला मिळतो. म्हणजे जवळजवळ आज ही केळी मार्केटमध्ये 30 ते 35 रुपये किलोने जाते. एकंदरीत आमच्या भागाचा विचार जर केला तर आमचा सोलापूर जिल्हा हा एक्सपोर्ट हब एक केळीचा डिक्लेअर झालेला आहे पाठीमागंच. तर ह्या भागातील शेतकरी तर समृद्ध झालाच पण ह्या भागातील मजूर वर्गसुद्धा ह्या केळीच्या क्षेत्रामुळं समृद्ध झालेला आहे. कॅड भरल्यानंतर हा माल रिलायन्स फ्रेशला मुंबईला मॉलसाठी जाणार आहे आणि सेंद्रिय असल्यामुळं इतरांच्या तुलनेमध्ये सेंद्रिय असल्यामुळं आम्हाला रेट पण कंपनी चांगल्या पद्धतीने देते. आमची इथं शेती 100% सेंद्रियवरती आम्ही करतो. ह्या सेंद्रिय शेती करण्यासाठी जीवामृत करण्यासाठी आम्ही गायींचा वापर करतो